आखिर अथर्वला अनन्या कोण आहे हे समजलंय. तर अनन्या ही आपल्याच बॉसची मुलगी असून ती एका श्रीमंत घरची मुलगी आहे हे समजल्यावर अथर्वच्या पायाखालची जमीनच घसरलीय. तर अथर्वला फार मोठं दुःखही झालंय. दरम्यान मागील भागात आपण पाहिलं, अथर्व आणि अनन्याने एकमेकांना भेटायचं ठरवलं होतं, पण अथर्वला ऑफिसच्या कामानिमित्त त्याच्या बॉसच्या घरी म्हणजेच अनन्याच्या घरी जावं लागतं. तेव्हा अथर्व आणि त्याचे बॉस म्हणजेच अनन्याचे बाबा काम करत असतात आणि इतक्यातच अनन्या तिथे येते. तेव्हा हे माझंच घर असल्याचं अनन्या सांगते आणि त्यामुळे अथर्वला फार मोठा धक्का बसलाय. तर तिकडे कर्णिकांच्या घरी अरुणा आणि अथर्व कोणीतरी मिडल क्लास मुलगी घरी आणणार असल्याचं देविका आणि सिमरनला वाटतंय. तर त्या दोघीही अरुणाची खिल्ली उडवत आहेत, त्यामुळे माझी सून आल्यानंतर मी बघून घेईन असं अरुणाने म्हटलंय. तेव्हा आता अनन्या ही आपल्या बॉसची मुलगी असून ती एका श्रीमंत घरची मुलगी आहे हे समजल्यावर अथर्व तिच्याशी मैत्री ठेवणार का व तिला प्रपोज करण्याचे स्वप्न पाहणारा अथर्व आता खरंच अनन्याला प्रपोज करणार का हे तर येणाऱ्या भागातच समजेल. मराठी मालिकांच्या अशाच अपडेटसाठी टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंदवा.